नमस्कार मित्रो पुन्हा एकदा मी तुमचं स्वागत करतो आणि मित्रो आपल्या सबस्क्रायबरांपैकी जे कांदा उत्पादक आहेत त्यांचे प्रश्न होते की तुमच्या परिसरामध्ये किती कांदा लागवड झालेली आहे आणि त्याच प्रश्नाचं उत्तर घेऊन मी प्रूफ्स हजर आहे आणि मी माझ्या क्षेत्रावर किती लागवड केली किती बियाणामध्ये केली हे मी तुमच्या मांडणार आहे आणि काही आकडेवारी माझ्याकडे उपलब्ध आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे आता तुम्ही हे मागचं जे क्षेत्र आहे या पोल्ट्रीच्या आसपासचं ते तुम्ही बऱ्याच व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेलं आहे किंवा मी रोपाची काळजी कशी घेतली ते वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवलं आहे आणि इथे किती बियाणं मी पेरलं होतं हे पण तुमच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे तर इथं एकूण पाच किलो बियाणं मी पेरलं होतं आणि व्यवस्थितरित्या आलंय सर्वसाधारणपणे प्रत्येक शेतकरी एक एकर पुनर्लागवड करायची असल्यास चार किलो बियाणं वापरतो आणि त्याच दृष्टीनं मी तीन एकर लागवडीसाठी अकरा किलो बियाणं पेरलं होतं आणि पैकी माझी एक जानेवारीपासून मी लागवड सुरू केली आणि तुमच्यापर्यंत पोहोचवलं आहे की मजूर उपलब्ध नव्हते वगैरे काही घरच्या घरी लागवड केली आणि मजूर आल्यानंतर मी वेगळं क्षेत्र येथे पुनर्लागवडीसाठी निवडलं आणि जिथं बियाणं पेरलं होतं ते पाच किलोचं क्षेत्र मी मजूर आल्यानंतर तेव्हा निवडलं होतं तर आता एकूण पाच किलो मध्ये किती लागवड झाली हे तुमच्यापर्यंत मला पोचवायचं आहे आता मी काही वेळात तुम्हाला दाखवेल लागवड वगैरे कशी झाली पण हे पाच किलो बियाणामध्ये तुम्ही जर बघू शकत असाल की साधारणपणे पाच ते सहा वाफे उरलेले आहेत आणि माझी दोन एकर अठरा गुंठे लागवड पूर्ण झालेली आहे म्हणजे आता तुम्ही विचार करा की एक एकरसाठी जर चार किलो बियाणं मी टाकलं होतं तर त्यामध्ये डायरेक्टली दोन एकर अठरा गुंठे म्हणजे दीडशे टक्के माझी लागवड एक्स्ट्रा झालेली आहे आणि त्यातही हे रोप उरलेला आहे आणि याच्यात साधारणपणे दहा पंधरा गुंठे अजून लागवड व्हायला हरकत नाही तर प्रत्येक शेतकरी असं नियोजन करत असतो आणि त्या नियोजनानुसार त्यानं बियाणं पेरलं होतं आणि लागवड एक्स्ट्रा झालेली आहे आता चला मी तुम्हाला लागवड कशी झाली ते पण दाखवतो आणि काही चमत्कारिक आकडेवारी पण आई माझ्याकडे म्हणजे मी ती वाचलेली आहे सोशल मीडियावर तीच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो कांदा लागवडीचं जे आदर्श अंतर आहे दोन रोपायमधलं आणि दोन लाईन मधलं म्हणजे गईमधलं तर ते आहे सहा बाय चार कारण चार इंच अंतर दोन रोपामध्ये पाहिजे आणि सहा इंच अंतर दोन गयामध्ये पाहिजे हे आदर्श अंतर आहे आणि ह्याच पद्धतीनं लागवड करण्यात आलेली आहे आणि हे तुम्ही समोर बघू शकता आणि हे क्षेत्रही तुम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितलं असेल तर चमत्कारिक आकडेवारी जी आहे कांदा लागवडीची जी आकडेवारी उपलब्ध झालेली आहे रब्बी कांदा लागवडी संदर्भातली तर ती अशी आहे की गुजरात राज्यामध्ये एकतीस डिसेंबरपर्यंत एकशे साठ टक्के लागवड झालेली होती एकशे साठ टक्के लागवड झालेली आहे म्हणजे एकूण साठ टक्के लागवड वाढलेली आहे म्हणजे रब्बी कांद्याचं क्षेत्र ह्यावेळेस वाढलेलं आहे कारण पाऊस देखील समाधानकारक झालेला आहे आणि पाण्याचं चा स्टोरेज चांगल्यापैकी आहे आणि शेतकऱ्यांचा कांद्याचे भावभागता कल लागवडीकडे जास्त आहे तर अशा दृष्टीने कांदा लागवड वाढलेली आहे आणि आता मी तुम्हाला पहिल्या क्लिपमध्ये जी रोपाची परिस्थिती सांगितली तर साधारणपणे तीन एकरसाठी मी जे बियाणं पेरलेलं होतं त्या बियाणामध्ये सहा एकर प्लस हना मा मा ले ले लागवड होणार आहे कारण साधारण चार किलोमध्ये अडीच एकर लागवड झालेली आहे आणि माझी देखील डायरेक्टली दोनशे ते दोनशे टक्के लागवड माझी वैयक्तिक वाढलेली आहे तसेच माझ्या परिसरामध्ये सरासरी दोनशे टक्के लागवड वाढलेली आहे बघूया आता भविष्यामध्ये पाण्याची उपलब्धता हवामान सम असतं की विषम असतं यावरच आपलं सगळं रब्बी कांद्याचं भवितव्य अवलंबून आहे तर मला तुम्हाला हे सांगायचं होतं की कांदा लागवड ह्या वर्षी चमत्कारिक पद्धतीने वाढलेली आहे कारण गेल्या काळामध्ये जे विषम परिस्थितीमध्ये रांगडा हंगाम सापडला होता त्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी जास्त प्रमाणात बियाणं पेरलं होतं की खराब झाल्यानंतर कमीत कमी अपेक्षित क्षेत्र ख्षित लागवड व्हायला पाहिजे पण झालं उलटच फ्रेश वातावरण मिळाल्यामुळे बियाणं चांगलं उगवण झाली आणि त्याच्यानंतर पुनर्लागवड देखील जास्त क्षेत्रावर होत आहे त्याच्यामुळे जास्त प्रमाणात रब्बी कांदा लागवड वाढलेली आहे मित्रांनो अशाच वेगवेगळ्या अपडेटसाठी तुम्ही माझ्या चॅनलशी संलग्न राहा सबस्क्राईब करा इतर शेतकरी मित्रांना शेअर करा शंका असल्यास मार्गदर्शन करायचं असल्यास नक्की कमेंट करा आणि ही सगळी माझी ऍक्टिव्हिटी जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका चला भेटूया पुढच्या अशा एखाद्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार